जबाबदारीने या ठिकाणी आकेसर बोलत असताना गोंधळ करतात, म्हणजे आपण आकेसरांच्या समर्थनाकडे आहोत का जबाबदारी? महाराष्ट्रातील आमच्या या ओबीसी बीजेपी एसबीसी या बांधवांचा हा रोष आहे, ही भावना आहे. लक्ष्मण हाके हा मोठा माणूस निश्चित नाही त्याची मला खात्री आहे. पण आम्ही दोघं प्रश्न करतो आणि खूप कुठल्या बॅकग्राऊंड मध्ये नाही होत, आम्ही सामान्य आहोत. पण आम्ही ज्या विषयावर करतो त्या विषयाला शासनाने प्राधान्य द्यावं आणि तुमच्या कुठल्याही शासकीय प्रतिनिधी अगदी या इतर लोकांचे तहसीलदार असतील किंवा कलेक्टर साहेब असतील त्यांच्याकडे तुम्ही तरी लेखी निवेदन आम्हाला पाठवून दिलं. आमचे वरिष्ठ नेते मी नेते मानतो या लोकांना की ज्यांनी या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेतली, भुजबळ साहेब असतील, फडणवीस साहेब असतील किंवा त्या सगळ्या लोकांनी एकत्रित बसावं, त्याचबरोबर आमचे इथे लोकलचे या गावातले बळीरामपासा खटके त्यांचे सगळे बंधू या सगळ्या माणसांना किंवा आमच्या जालना जिल्ह्यातले काही लोक या सगळ्या लोक तिकडे येतील. पण आम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि ही उत्तरं नाही मिळाली तर हे आमचं उपोषण असंच चालू राहील. कारण अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या माणसांना तुम्ही जर गृहित धरणार असाल, त्यांचा वाईस नाही, त्यांचा नेता नाही किंवा त्यांचा आणि एखादा माणूस बांधवांना माझी विनंती आहे की आपला एखादा माणूस ठामपणे भूमिका घेत असेल तर त्याचा चेहरा विकृत केला जातोय, त्याला बदनाम ठरवलं जातंय, त्याला खरं ठरवलं जातंय. माझी तुम्हालाही विनंती आहे, एकच वाक्य बोलेल लास्ट, माझी तुम्हालाही विनंती आहे की आपल्या नेत्याची भूमिका समजून घ्या आणि आता हे तुमचं रिझर्वेशन वाचवण्यासाठी पुणे शाहू आंबेडकर मानवतावादी दयावादी समतावादी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे पुन्हा जन्माला आत्ताच्या ह्या पॉलिटिकलचं जे काही नॅरेट आहे पूर्ण देशामधलं प्रोफेशनल लोक आहेत, निवडणुका जिंकण्याचं टेक्निक त्यांच्याकडे आहे, निवडणुका जिंकण्याचं व्याकरण या लोकांनी आत्मसात केलंय. तुमचं आमचं अंतकरण अंतकरणाकडेही लोक लक्ष देत नाहीत आणि ही वेदना मला शासनासमोर मांडायची आहे. बाकी काही माझ्या भूमिका मी केली, 8 दिवस झाले आम्ही दोघं मांडत आलोय, तरी मायबाप सरकारनं 12 करोड जनतेचं आपण प्रतिनिधी आहोत, सरकार आहोत आणि कायद्याच्या सवाय गावामध्ये गेलेल्या माणसांचं मी खूप मोठा घास घेतोय लहान तोंडी.